नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आरोही लवकर उठून आपलं आवरू लागली। नाही म्हटलं तरी सरदेशमुख कुटुंब आज जरा ताणतणावातच होतं। नेहमीच मस्करीच्या मूडमध्ये असणारा प्रशांत पण आज जरा शांतच होता। आत्या आणि तन्वीला तर यातलं काहीच ठाऊक नव्हतं, त्यामुळे त्या दोघींची बडबड मात्र सुरू होती। काका, मी पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाणार आहे, तन्वी श्रीधररावांकडे पाहत म्हणाली। काय आणि हे कधी ठरलं तुझं? श्रीधरराव प्रश्नार्थक नजरेनं म्हणाले। म्हणजे मी बरेच दिवस झाले ठरवलंय, आत्ता तुम्हाला विचारते, तन्वी म्हणाली। आणि दादांना विचारलेस का? श्रीधरराव म्हणाले। हो, मी मागच्या आठवड्यातच दादांना कॉल केला होता, तेव्हाच बोलणं झाले त्यांच्याशी, तन्वी म्हणाली। दादा हो म्हणत असतील तर जा, पण अभ्यास मात्र मन लावून कर, श्रीधरराव म्हणाले। हो। तन्वी त्यानंतर कुठे आणि कधी जाणार यावर त्या दोघांमध्ये चर्चा सुरू होती। प्रशांत मात्र शांत बसून त्या दोघांचं बोलणं ऐकत होता। तितक्यात आरोही पण तिचा आवरून खाली आली। ती पण गुपचूप येऊन त्याच्या बाजूला बसली। नाही म्हटलं तरी तिच्याही मनाला हुरहुर लागलीच होती। श्रीधररावांच्या मोबाईलवर पण मोनिकानं तो व्हिडिओ पाठवलाय हे आरोहीला माहीत होतं, परंतु आरोहीला पण तिनं व्हिडिओ पाठवलाय हे प्रशांत सोडला तर कोणालाही माहीत नव्हतं। काय ग आरोही, दोघं भांडलात की काय? हा इकडे तोंड पाडून बसलाय केव्हाचा, आणि तूही गुपचूप जेवून बसली, आत्या त्या दोघांकडे पाहत म्हणाल्या। आणि ते नेमकं सुमित्रांनी ऐकलं। आत्याचं बोलणं ऐकून त्यांच्या काळजात कालवा कालव झाली। त्या स्वतःला सावरत डायनिंग टेबलजवळ येत म्हणाल्या, प्रशांत हे घे, तुला शिरा आवडतो ना, गरम गरम खाऊन घे, त्या तिला शिरा वाढत म्हणाल्या। तसं त्यानं एक वेळ त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यात त्याच्याविषयी त्याला काळजी दिसत होती। आई, त्याच्या मुखातून अस्पष्ट उद्गार बाहेर पडले। ते इतर कोणाला ऐकू गेलं नसलं तरी त्यानं काळजापासून मारलेली हाक मात्र आईच्या हृदयाला ऐकू गेली। त्या भरल्या नेत्रांनी त्याच्याकडे पाहू लागल्या, नजरेनंच धीर देत होत्या। बरं सुमित्रा, मी निघतो, असं म्हणत श्रीधरराव ऑफिसला जायला निघाले। आत्या आणि तन्वीची बडबड सुरू होती, पण हे तिघे मात्र शांतच होते। आरोहीनं जरी प्रशांतला धीर दिला असला तरी मोनिका जर खरोखरच आली तर तिला कसं सामोरं जायचं याची काळजी तिच्याही मनाला लागली होती। तिनं हा असा व्हिडिओ बनवून पाठवलाय म्हणजे तिच्याकडे ठोस काहीतरी पुरावे असतील का? विचार करता करता आरोहीची पावलं आपोआपच देव्हाऱ्याकडे वळाली। देवा, आता तूच या येणाऱ्या संकटापासून आम्हाला तारून ने, ती देवापुढे नतमस्तक होत म्हणाली। इकडे श्रीधरराव मोनिकाच्या बाबांना फोन लावत होते, पण त्यांचा नंबर मात्र बंदच लागत होता, त्यामुळे ते अजूनही टेन्शनमध्ये होते। थोड्या वेळानं प्रशांत आणि आरोही पण ऑफिसला येऊन पोहोचले। आज दोघेही जरा नर्वसच होते। प्रशांत तर या सगळ्यात स्वतःलाच दोषी मानत होता। तो केबिनमध्ये लॅपटॉप समोर घेऊन कामाला लागला, पण त्याचं मन मात्र काही केल्या लागत नव्हतं। मला कसा तिचा डाव समजला नाही, तिनं तो व्हिडिओ कसा एडिट केला, मी तिला भेटायला गेलो तरी तिच्या एवढ्या जवळ मी गेलोच नव्हतो, तर तिनं हा व्हिडिओ एडिट कसा केला? आई बाबांना तो व्हिडिओ पाहून किती वाईट वाटला असेल। तो टेन्शनमध्ये चेहऱ्यावरून हात खाली घेत पटकन उठला आणि श्रीधररावांच्या केबिनच्या दिशेने गेला, पण त्याचा आत जायचा धीर झाला नाही। तो तसाच तिथून खाली कॅन्टीनमध्ये गेला। आरोहीनं त्याला खाली जाताना पाहिलं, ती देखील पटकन उठली आणि खाली आली। तो एकटाच शून्यात नजर लावून बसला होता। पशु, तिनं त्याला प्रेमळ साथ दिली, तसं त्याचं लक्ष विचलित झालं। आरू, तू कधी आलीस? थांब, मी आपल्यासाठी काहीतरी ऑर्डर करतो। नको अरे, मला काही खायचं नाही। प्रशांत, तुझं कामात मन लागत नाही का? ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली, तसं त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं। प्रशांत, तुला रात्री एवढं समजावलं तरीही तू अजून उदासच आहेस। प्रशांत, मला नाही रे तुला असं पाहावत। माझा तो सतत मस्करीच्या मूडमध्ये असणारा, सतत हसणारा, हसवणारा तो प्रशांत मला हवाय, प्लीज, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली। अरू अगं, कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी तो हताशून शून्यात पाहत पुढे म्हणाला। तो व्हिडिओ पाहून आई बाबांना काय वाटलं असेल? त्यांच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या असतील ना? मला त्यांचंच खूप वाईट वाटतंय ग, प्रशांत दुःखी अंतकरणानं बोलत होता।
प्रशांत, तू आईबाबांना ओळखत नाहीस का? तो व्हिडिओ खूप हुशारीनं एडिट केला गेलाय हे त्यांनाही कळालं नसेल का? ती त्याला समजावत म्हणाली. प्रशांत, आपण कुठेतरी बाहेर जाऊयात का? म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. नको. चल, मला पण काम आहे आणि संध्याकाळी एका मीटिंगसाठी बाहेरही जायचं आहे, असं म्हणत तो उठला. आरोही तिला जमेल तशी त्याची समजूत काढत होती, परंतु आईबाबांना हे असं काही त्याच्यामुळे पाहावं लागलं याचाच त्याला गिल्ट होता. इकडे मोनिका सरदेशमुखांच्या बंगल्यामध्ये जायला उतावीळ झाली होती. प्रेमनं आणि तिनं फुल टू प्लॅन बनवला होता. मोनिका, तुझी एंट्री त्या घरामध्ये धमाकेदार व्हायला पाहिजे ना, मग त्यासाठी आपल्याला सकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. सकाळी सकाळी तुला पाहून त्यांची गुड मॉर्निंग झालीच पाहिजे ना, प्रेम कुत्सितपणे हसत म्हणाला. तेवढ्यात मोनिकाचा फोन वाजला. प्रेम, हा बघ, श्रीधर देशमुखांचा कॉल आहे, मोनिका म्हणाली. घे घे, बघ काय म्हणतायत. आणि हो, मी काय सांगितले ते लक्षात आहे ना? कितीही पैसे द्यायला ते तयार झाले तरी तू मागे हटू नकोस, प्रेम म्हणाला. ओके बाबा, असं म्हणत मोनिकानं हॅलो म्हणत फोन कानाला लावला. हॅलो, मोनिका बोलतेस ना? श्रीधरराव पलीकडनं म्हणाले. हो, मीच बोलते. काय चालू आहे तुझं, तुला काय हवंय? श्रीधरराव रागात म्हणाले. माझा नवरा, मोनिका अगदी निर्लज्जपणे म्हणाली. मोनिका, तुला सरळ भाषेत विचारले, तुला काय हवंय ते मला समजलंय, मी सगळी माहिती काढली. तू हे सर्व कशासाठी करतेस हेही ठाऊक आहे. तुला वाटत असेल की असले फालतू चाळे करून तू प्रशांतला मिळवशील, परंतु तो तुझा गैरसमज आहे. तू फाटवलेल्या व्हिडिओवरती आमचा कोणाचाही विश्वास नाही, आणि इथून पुढे जर का असं काही केलंस तर मी विसरून जाईन की तू माझ्या जवळच्या मित्राची मुलगी आहेस. तुझी रवानगी सरळ पोलीस स्टेशनला करेन. एवढं बोलून श्रीधररावांनी फोन कट केला. श्रीधररावांनी विजयचा फोन लागला नाही म्हणून त्याची माहिती काढायला त्याच्या मागे काही माणसांना पाठवलं होतं. तेव्हा त्यांना समजलं की ते लोक सर्व बंद करून कोणालाही न सांगता बाहेर कुठेतरी निघून गेलेत. त्यावरून त्यांनी ओळखलं की मोनिकानं पैशासाठीच प्रशांतला जाळ्यात अडकवलंय. पण एक गोष्ट त्यांना माहीत नव्हती, ती म्हणजे ती एकटी नाही आहे. तिच्या साथीला विकृत वृत्तीचा अजून एक साथीदार आहे, तो म्हणजे प्रेम. श्रीधररावांचं फोनवरचं बोलणं ऐकून मोनिकाचा उत्साह मावळला. पण प्रेम आणि भावेश होतेच की तिला चितवायला. मोनिकानं मोबाईल स्पीकरवर टाकल्यामुळे या दोघांनी पण श्रीधररावांचं बोलणं ऐकलं होतं. मोनिका, तो श्रीधर देशमुख हवेत गोळ्या झाडत होता, त्याच्या बोलण्यावरून तर मला तसंच वाटतंय. तू या एवढ्याशा गोष्टीवरून हार मानू नकोस. तू जर हिंमत दाखवलीस तरच, नाहीतर उद्यापासून तुझी राहायची आणि खायची सोय तू कर. प्रेमनं बरोबर तिच्या वर्मावरती बोट ठेवलं होतं. प्रेम, तुला काय वाटतं, मी घाबरले त्या कॉलमुळे? असं काही नाही. ठरल्याप्रमाणे ही मोनिका उद्या सकाळीच सरदेशमुखांच्या घरामध्ये गृहप्रवेश करणार. आपण एवढी मेहनत करून हे फोटो जमा केलेत, डोकं लावून प्लॅन बनवलाय, आणि ही मेहनत अशीच थोडी वाया घालवणार आहे मी, मोनिका प्रेमला खुन्नस देत म्हणाली. ये होई ना बात, भावेश आणि प्रेम एकमेकांना टाळी देत म्हणाले. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.